माझे पुराण भाग 12 लेखिका सौ आनंदीबाई कर्वे पान 85 पुढे चालू। अशीच रमाबाई रानडे यांच्या आप्तांपैकी एक सवाशीण आमच्याकडे येण्यासाठी विचारित होती। मी रमाबाईंना म्हणलं, तुम्हीच तिला आपल्याकडे का नाही ठेवीत, थोड्या प्रमाणावर का होईना, पण तेव्हा सेवासदन सुरू झाले होते। ती मुलगी सासरीच होती, पण तेथून नवऱ्याशी भांडूनच आली होती असे वाटते, म्हणून सेवासदनात तिला ठेवून घेतले नाही। हिंगण्याला विधवांच्या आश्रमातही तिला फुकट घेत ना, कारण ती नवऱ्याची बायको, पण पार्वतीबाईने तिच्या शिकण्याची सोय केली। मालाडला मुंबईच्या सेवासदनाची शाखा होती, त्या शाखेत अशा मुली घेत। काही बारीकसारीक आरोप ज्यांच्यावर समाजाने ठेवलेला असतो अशा बायकांना 3 वर्षे ठेवायच्या आणि मग मुंबईला किंवा पुण्याला त्यांना नर्सिंग कोर्स देऊन त्यांचे त्यांना आपल्या पायावर उभे राहायला तयार करायचे अशी व्यवस्था तिथे होती। ही बाई तिथे जाऊन शिकायला तयार झाली। ती शिकायला येण्याच्या अगोदरची तिची एक मुलगी 3 वर्षांची होती, ती तिच्याजवळ होती। पार्वतीबाई म्हणाल्या, बाया, हिची मुलगी सांभाळायला मी तुझ्याकडेच ठेवते। ती मुलगी मग मी ठेवून घेतली। तिची आई तिकडे 3 वर्षे होऊन मुंबईला नर्सिंगचे शिक्षण घेऊ लागली। वराडात तिच्या ओळखीचे एक डॉक्टर दवाखाना घालून राहिले आहेत, त्यांनी तिला मदत केली आणि नर्स झाल्यावर आपल्या हाताखाली सेवा सदनाच्या परवानगीने नेली। त्यांनी पुढे मुलीलाही नेली, मुलीचे लग्न तिकडेच केले। ती मुलगी बिजवराला दिली होती, तिचा नवरा लवकरच वारला, तिला 1-2 मुले झाली होती। ती पुढे मुलांसह परत आपल्या आईकडेच राहायला आली। हिंगण्याला येणाऱ्या मुलींच्या हकीकतींमध्ये अशी कित्येक समाजचित्रे मी पाहिलेली आहेत, त्याबद्दल लिहावे तितके थोडेच होईल। प्रकरणाचे नाव आहे इकडच्या तिकडच्या गोष्टी। माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच हकीकती आत्तापर्यंत सांगितल्या, पण काही थोड्याशा उरल्या आहेत, त्या ह्या प्रकरणात सांगण्याचा बेत केला आहे। मागे एके ठिकाणी विठू नावाच्या एका मुलाला ठेवून घेतले होते असे सांगितले आहे। त्या विठूची काहीतरी सोय लावली पाहिजे म्हणून मी अनाथ विद्यार्थीगृहात चौकशी केली, पण त्यांचा नियम असा पडला की 4थी इयत्ता झाल्यावाचून मुलगा घ्यायचा नाही। तरी मी जरा विचारले की ह्या मुलाला तुमच्याकडे घेताच का म्हणून, तेव्हा त्यांनी मला तेच उत्तर दिले, 4थी होऊ दे मग घेऊ। तेव्हा विठूला परत माझ्याजवळच ठेवून घेतले। माधुकरी आश्रम काढावा आणि अशा अनाथ मुलांना राहण्याची सोय करून द्यावी, त्यांनी माधुकरी मागून आणून जेवावे अशी योजना मी ठरवली। मी तो आश्रम सुरू केलाही होता, पण त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले नाही। ह्या आश्रमासाठी मी एक घरही डेक्कन जिमखान्यावर घेतले, पण मुले फार न आल्याने आश्रमाची मुले आमच्या जुन्या राहत्या घरी, म्हणजे सध्या अनाथ हिंदू महिलाश्रम आहे, त्या गोडबोले वाड्यातच गेली। नारायण पेठेतल्या त्या जुन्या वाड्यात आम्ही खूप दिवस होतो। त्याच वाड्यात पार्वतीबाईंचा मुलगा नाना याचं लग्न झालं। शंकरच्या लग्नात बायका पुरुषांच्या एकदम पंक्ती ह्याच ठिकाणी बसल्या। त्या दिवसात अशा पंक्ती बसत नसत। दिनकर भास्करच्या मुंजी एकाच मुहूर्ताला ह्याच घरात झाल्या। विद्यालयात शिकणाऱ्या व पुढे संस्थेच्या आजन्मसेवक मुलीसुद्धा हायस्कूलात जाण्याकरता प्रथम ह्याच वाड्यात राहत असत। मी डेक्कन जिमखान्यावर घेतलेले हे घर फार शकुनी होते, म्हणून ते आपणाकडे असावे असे मला वाटे। ते घर दिनूच्या नावावर घेतले, पण दिनूकडून मी जे भाडे घेत असे ते घराच्या किमतीचे हप्तेच समजे। घराची किंमत भरून आली तेव्हा ते घर त्याचे झाले। मला 8,000 पडले होते, तरी मी त्याच्याकडून 6,000च घेतले। नंतर त्याचे लग्न होऊन संसार वाढू लागला, तसं काही त्याला ते घर आवडेना म्हणून त्याने नवीन बंगला बांधला आणि हे विकायला काढले। ते आपल्याकडे असावे असे मला वाटत होते, म्हणून मीच ते परत विकत घेतले आणि दिनकरचे पैसे परत दिले। मध्ये माझे 6,000 रुपये मी आश्रमाकडे ठेवले होते, अट अशी की त्यांनी मला दरमहा 25 रुपये मरेपर्यंत द्यावेत। हे पैसे माझेच असल्याने मी माझा मुलगा शंकर याला कर्जाऊ दिले, अर्थात ते संस्थेमार्फत दिल्याने तो संस्थेला हिंगणे येथे व्याज देई आणि ते मला मिळे। ह्या सर्व उलाढालींमुळे मला वाटे की शंकर व्याज देईल तेव्हा आपल्याला संस्थेकडनं मिळणार। इतक्यात मला मोटारीचा अपघात झाला, तेव्हाच काही बायकांचे दुखणेही झाले, ऑपरेशन करण्याची वेळ आली। तेव्हा शंकरच्या पैशांची विल्हेवाट लावून मेले तर बरे असं आपलं माझ्या मनात रात्रंदिवस घोळू लागलो। मी कर्वे यांना म्हणू लागले, हे आश्रमाचे देणे असून ते फिटल्याशिवाय मला मेलेले काही आवडणार नाही। आता हे घर माझे आहे,
ते 7,500 आहे. तेव्हा मी 6,000 रुपयांच्याबद्दल हे घरच आश्रमाला देते. तुम्ही मंडळींना सांगून हे घेववा आणि शंकरची प्रॉमिसरी नोट नवीन न करता फाडून टाका. पण ते ही गोष्ट करीत ना, आश्रमाला घरचे काय करायचे? शंकर रुपये देईल. मी म्हणे, तो बुडवील असं मी म्हणत नाही, पण माझ्या देखत हे झाले पाहिजे. मी आधी ऑपरेशनला तयार होणारच नाही. मग मी आश्रमाच्या मंडळींना विचारले, संस्थेने माझ्या हयातीत 25 रुपये दरमहा देण्याचा करार करून घर आपल्या ताब्यात घेतले, तेव्हा ते घर संस्थेचे झाले. माझ्यासाठी घेतले खरे, पण त्या मंडळींना त्याचा बराच त्रास होऊ लागला. शेवटी ते टाकले विकून. तेव्हाही आपणच ते परत घ्यावे असं मला वाटले. त्या बाबतीत पुष्कळ बोलाचाली झाली, पण शेवटी ते घर गेलंच. आता त्या घराची आणि नुसत्या जागेचीच इतकी किंमत आहे की ते घर संस्थेच्या ताब्यातून गेल्याबद्दल मला अजूनही 84 वर्षाची झाली आहे तरी दुःख होते आणि हळहळ वाटते. कोणत्याही वयात झाले तरी माणसाला कसलाही मोह सोडवत नाही हेच खरे. ह्या घराच्या बाबतीत फारच घोटाळे झाले. हे सर्व मी माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी करायला गेले. पहिल्या खेपेस मी दिनूच्या नावावर घर न करता माझेच लावले असते तर ज्या भानगडी झाल्या, मुलांचा सुनांचा वाईटपणा जो मला सोसावा लागला तो लागला नसता. पण आपलेपणानेच माणसाला दुःखे सहन करावी लागतात. माझी आजी म्हणे, मायावेडी घाण काढी, तेच खरे. भास्कर BSc झाल्यापासून माझी मुलांची जबाबदारी संपली. कोणाची तरी मुले मी सांभाळत होते, पण ते काही कायमचं काम नव्हतं. 15 लाखांची भरती करण्यासाठी कर्व्यांचे युनिव्हर्सिटीकरता हिंडून पैसे गोळा करण्याचे काम चालू होते. ते हिंदुस्थान भर फिरत, फर्ग्युसनमधनं पेन्शन मिळे तरी युनिव्हर्सिटीकडून पगार घेत, कारण भास्करला इंग्लंडला पाठवला होता, त्याला पैसे पाठवावे लागत. त्याचे शिक्षण होऊन आला तर तो आश्रमाचे काम करील अशी आशा वाटत होती. त्याला तिथं 2 वर्ष राहावे लागले. तो परत येण्याचे दिवस होत आले तोच कर्व्यांच्या मनात लाट आली, आपण विलायतेला जावे. त्यांनी युनिव्हर्सिटीकडून खर्चाची परवानगी मिळवली आणि आधी दाढी वाढवायला सुरुवात केली, कारण स्वतःची दाढी करता येत नाही आणि दुकानातून करवावी तर विलायतेत महागाई फार. एकदा दाढी करायला 12 आणे घेतात म्हणे. झाले, माझ्या मनाला काळजी वाटू लागली. तयारी झाली, मेजवान्या होऊ लागल्या, समारंभ झाले, फोटो झाले, पासपोर्ट होऊन बोट निघण्याचा दिवस ठरला. मुंबईपर्यंत कोण कोण जायचे ते निघाले. मी कधी कोणाला स्टेशनवर बंदरावर पोहोचवण्यास गेले नाही. ह्याचे कारण, तिथं गेलं की डोळे गळा भरून येतोच. ते आवंढे दाबून रुमाल हलवणे आणि शिवायवर पैसे घालवायचेच. त्यापेक्षा घरात बसून मन मोकळे झाले की आपणच उद्योगाला लागतो आणि हे दामाजी न जाता. नाहीतर आमची आई म्हणते तसं, बापापरी बाप गेला आणि रडून रडून डोळा गेला, तशी काहीशी स्थिती व्हायची. प्रकरणाचं नाव आहे पुस्तके खपवण्याचा उद्योग. कर्वे विलायतेला गेले आणि मी आणि माझी 2 मुले राहिलो. त्याच सुमारास आश्रमाने स्वतःच्या खर्चाने कर्व्यांचे आत्मवृत्त छापले होते. त्याचे 1300 रुपये कर्ज होते. त्याबद्दल ते जाताना मला म्हणाले होते, मी रिकामी बसायची, मी हिंदुस्थानभर हिंडून ती पुस्तके खपवली. लीला लोंढेच्या लग्नासाठी आम्ही कोल्हापुरास गेलो तेव्हा तिकडच्या मंडळींच्या सांगण्याप्रमाणे मी आत्मवृत्त घेऊन गेले होते. ती पुस्तके विकण्यासाठी मी स्वतःच हिंडणार होते. तो डॉक्टर टेंगशे यांनी आपली गाडी दिली. लांबच्या ठिकाणी गाडीतून जाऊन मी बुके खपवू लागले. थोडे काम होते तोच कोल्हापुरात प्लेग सुरू झाला. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी कोल्हापूर सोडले आणि सांगलीला आले आणि राणीसाहेबांच्या धोरणाने पुस्तके खपवली. राणीसाहेबांनी स्वतः 75 रुपये दिले आणि पुण्यास जाऊन पुस्तके पार्सलने पाठवा असे सांगितले. नंतर त्यांनीच दिलेले पत्र घेऊन मी मिरजेला गेले. तेथील कारभाऱ्यांची चांगली 15 पुस्तके पाठवायला सांगितले आणि मग त्यांनी 60 रुपये दिले. असे करता करता आश्रमाचे पुस्तकाच्या छपाईचे कर्ज फिटले. मी घरी आले तेव्हा माझ्याकडे मुले कोणी नव्हती. आत्मवृत्ताची पुस्तके हे आश्रमचे उत्पन्नच आहे हे मला माहिती होते आणि ते मी लोकांना सांगितले की लोक आदराने घेत हे मला कळून आले होते. म्हणून मी ती विकायला जायचे मनात आणले. मी ह्यापूर्वी कोठे प्रवास केला नव्हता. म्हणलं, आपला प्रवास होईल, आश्रमालाही पैसे मिळतील.
आमच्या आश्रमाच्या मंडळींजवळ ठरवले की आता ह्यापुढे जी पुस्तके खपवेन त्यांचे कमिशन म्हणून तुम्ही जसे इतर पुस्तक विकणाऱ्यांना देता तसे मला द्या. प्रवासाचा खर्च निराळा न मागता अशा रीतीने कमिशन घेऊन मी ते काम करण्याचे ठरवले. प्रथम मी ग्वाल्हेरला डोंगरे यांच्याकडे गेले. त्यांचे घर उघड्यावर आणि माळावर होते. तेथून गावात जायला लांब पडे. तिकडे उन्हाळा भयंकर, त्याची लपट म्हणजे झळ फार लागते. म्हणून डोंगऱ्यांनीच मला सुचवले की तुम्ही डॉक्टर फाटकांची बायको राजाच्या वतीने हॉस्पिटलात काम करते तिथे राहायला जा. तिथे झड्या पंखे वगैरे असल्याने उन्हाचा त्रास काही होणार नाही आणि विशेष इतक्या लांबून जाण्यायेण्याचा त्रास होणार नाही. कुठे लांब जायचे असल्यास गाडीचा उपयोग होईल. डॉक्टर फाटकांची बायको मोटार हाकीत असे. तिने मला आपल्या घरी ठेवून घेतले, बरीच मदत केली आणि पुस्तकेही खपवली. तिथे नागूताई जोशी श्रीमती लक्ष्मीबाई राजवाडे राणीसाहेब भेटल्या. त्यांच्याकडला पाहुणचार घेतला. त्या उन्हाळ्यासाठी कुठेतरी जायच्या होत्या. त्या मला म्हणाल्या, काशीस राम मंदिरात आमचे कारभारी रिसबुड आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला पोचवते. मी कबूल झाले. त्यांनी मला काशीला पाठवले. सर्व ठिकाणी ओळखी झाल्या. माझ्या मोठ्या भावाचा म्हणजे दादांचा मुलगा भेटला. तो रिसबुडांच्या मंडळींना शिकवी, त्यामुळे रिसबुडांची मंडळी मास्तरांची आते म्हणून मला फार आदराने वागवत. ते राजवाड्यांचे राम मंदिर म्हणून देवाला नैवेद्य रोज पंचपक्वान्नांचा 2 ताटे तेथे येत, ते अन्न मला मिळे. काशीतली देवळे वगैरे पाहून झाल्यावर तिथली मुलींची शाळाही पाहिली. तिथे आमच्या इकडच्या बऱ्याचशा शिक्षकिणी होत्या. त्यांना मी म्हणलं, मला मालवीयांची हिंदू युनिव्हर्सिटी पाहिजे. शाळेत शिकणाऱ्या मुली लॉरीतून येत, त्याच लॉरीतून माझी जाण्यायेण्याची सोय केली. ती संस्था पाहिली. तेथील प्रोफेसर स्त्री व पुरुष भेटले. ॲनी बेझंटची शाळा पाहिली. ओळखीच्या लोकांकडे एक एक 2-2 दिवस राहून प्रोफेसर जोशी गोडबोले यांच्या खटपटीने बरीच पुस्तके खपवली. काशीतला पाहुणचार आटोपल्यावर गोडबोल्यांनी मला अलाहाबादेला आपल्या ओळखीच्या घरी पोहोचती केली. ते ओळखीचे घर म्हणजे इंजिनियर नरवण्यांचे. त्यांची बायको ती कॅप्टन लिमयांची बहीण. ती माझ्या खूप परिचयाची. तिने आपल्या मोटारीतून सर्व मला दाखवून अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये रानड्यांकडे मला नेले. हे प्रोफेसर कर्व्यांच्या वेळेस फर्ग्युसनमध्ये होते, तेव्हापासून माझ्या ओळखीचे होते. त्यांनी एक पुस्तक घेऊन मला कानपूरला पोहोचवले. तिथे साखळकर, आठवले, साठे यांनी मला फार मदत केली आणि माझी बरीच पुस्तके खपली. नंतर मी लखनऊला गेले. साखळकरांच्या ओळखीनं तिथं उतरले आणि तेथेही पुस्तके खपवली. प्रोफेसर कर्वे यांची मी बायको व अनाथ बालिकांसाठी अविश्रांत श्रम करणाऱ्या व्यक्तीचे आत्मवृत्त ह्यामुळे मला जिकडे तिकडे मान मिळून प्रवास सुखकर होई. नंतर तिथून मी झाशीला गेले. तिथे कानिटकर यांचा मुलगा इंजिनियर आहे, तिथे उतरले. त्याला आनंद झाला. 2-4 दिवस तिथं होते. तेथून एकदम नाशिकला हरडीकरांकडे उतरले. ह्यांच्या व पोलीस प्रॉसिक्युटर साठे यांच्या मदतीने खूप पुस्तके खपवली. नंतर तेथील करन्सी नोटांचा छापखाना, कॉलेज वगैरे पाहून पुण्यास आले. पाहते तो इथली बहुतेक सर्व पुस्तके खपून गेली होती. 200 प्रती बांधायच्या उरल्या होत्या. ती पुस्तके आश्रमातच हवीत, कोणी पाहायला आले तर उपयोगी पडतील. तेव्हा आता पुस्तके खपवायला जायला नको असे मंडळींनी सांगितले. पुस्तके खपवताना मी पुस्तके बरोबर नेत असे. कोणाकोणाला पुस्तके हवी ती यादी करायची आणि त्या पत्त्यांवर आश्रमातून मागवायची. त्यामुळे ओझेबरोबर बाळगायचा त्रास झाला नाही आणि हमालीही वाचली. नमुना दाखवण्यापुरती पुस्तके माझ्याजवळ असत. अशा रीतीने एका धोंड्याने 2 पक्षी मेली. माझ्या या प्रवासात जुन्या ओळखीची खूप माणसं भेटली. अनेक नवीन ओळखी झाल्या. देश पाहायला मिळाला आणि संस्थेची पुस्तके खपून कर्जही फिटले. कर्वे येईपर्यंत माझे दिवस सहज निघून गेले. माझा वेळ तर खूपच चांगला गेला. प्रकरणाचे नाव आहे आफ्रिकेची सफर. 1930 साली कर्वे आणि भास्कर हे दोघे एप्रिलमध्ये परत आले. नंतर डिसेंबरमध्ये भास्करचे लग्न झाले आणि आम्ही आफ्रिकेला जायला निघालो. आम्ही ज्या दिवशी आफ्रिकेला जाण्यासाठी बोटीत बसलो त्याच्या आदल्याच दिवशी दिनकर इरावती जर्मनीहून परत आली होती. इरावतीचे शिकणे पुरे झाल्यावर तिला आणण्यासाठी दिनकर परत जर्मनीला गेला होता.
जगभर हिंडून आल्यावर एकदा आफ्रिकेला जाऊन यावे असे कर्वे यांना वाटू लागले. शंकरचे आफ्रिकेतून या असे पत्र आले, त्यात बायालाही घेऊन या म्हणजे बरे असे लिहिले होते. त्यामुळं माझंही आफ्रिकेला जायचं ठरलं. पासपोर्ट, टोचणी, निरोप वगैरे समारंभ आटोपून 1930 डिसेंबरच्या 31 आम्ही दोघे आफ्रिकेच्या बोटीत बसलो. मी बोटी पाहिलेल्या कोकणपट्टीच्या, त्या मानाने ही बोट म्हणजे केवढी तरी मोठी, मोठे घरच एक म्हणा ना. जेवायला टेबल खुर्च्या, वर स्वच्छ टेबल क्लॉथ, कप बशा, प्लेट्स, चमचे, पाणी प्यायला ग्लासेस, सर्व काही स्वच्छ. केबिन म्हणजे एक खोलीच, लहानसे सोयीचे पलंग, त्यावर परीट घडीच्या चादरी, पांढऱ्या धोप अभ्र्यांच्या उशा, खोलीतच हात धुवायला, तोंड धुवायला बेसिन, जरा लांब संडास बाथरूम वगैरे सर्व काही घरच्यासारखे. बोट लागते की काय चौकशी करायला, खाण्याची सोय पाहायला स्वतंत्र मनुष्य. आपण प्रवासात आहोत असं वाटतच नसे. आत कंटाळा आल्यास बाहेर डेकवर शोभा पाहावी, भोवतालच्या माणसांशी गोष्टी बोलाव्यात. बोटीच्या कप्तानापासून अगदी हलक्या गड्यापर्यंत सर्वच माणसे कशी प्रेमाने व गोडीने वागत, एकमेकांची सोय पाहत, एकमेकांना मदत करत, गोडीने वागत, जसे काही ते एक मोठेसे कुटुंबच. हा प्रवास करत असताना कोकणातील बोटीतील घाण, गर्दी वगैरे डोळ्यांपुढे आल्यावाचून राहत नाही. अर्थात इतक्या सुखसोयींसाठी पैसेही चांगलेच द्यावे लागले होते. आपल्या बोटीतून अशा तऱ्हेच्या सोयी करायच्या तर पैसा खूप लागणार आणि मग प्रवासही महाग होऊन बसणार. सामान्य गोरगरिबांना कसा परवडायचा मग तो. बाकी आमच्या लहानपणी होता त्यापेक्षा सध्या कोकणातल्या बोटीचा प्रवास फारच सुखकर झाला आहे असं म्हणतात. असो, अशा रीतीने प्रवासाचा फारसा त्रास न होता 10 आम्ही आफ्रिकेला मोंबासा बंदरी पोहोचलो. शंकर आणि रेवती दोघेही बंदरावर आम्हाला उतरून घ्यायला आले होते. क्रमशः 5:94. कृपया माझे हे अभिवाचन आवडले असल्यास माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे ही विनंती.